dualism interaction. In previous lecture, we study about the population interaction and growth model, that is population growth model. In that, exponential growth and logistic growth, these are the two growth models we see properly. Population interaction, in that two type of interaction, intraspecific and interspecific. Intraspecific, that is existing between organism of same population. आणि इंटरस्पेसिफिक म्हणजे काय तर बिटवीन मेंबर्स ऑफ डिफरंट स्पेसिस. मग त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत तर त्यामध्ये आता आपल्याला म्युच्युअलिझम हा पहिला टॉपिक बघायचा आहे. दिस इंटरॅक्शन इज ऑब्लिगेटरी अँड इंटर डिपेंडंट. ऑब्लिगेटरी म्हणजे काय अनिवार्य. मग ही जी काही इंटरॅक्शन आहे तर ही कशी आहे अनिवार्य कंपल्सरी असणारी आणि इंटरडिपेंडंट एकमेकांवर अवलंबून असणारी. यामध्ये असणारे जे दोघंही मेंबर असतात हे एकमेकांशी फायदेशीर प्रमाणात इंटरॅक्शन करत असतात. दॅट इज इट बेनिफिट बोथ द स्पेसिस. याचं बेस्ट एक्झाम्पल लायकेन दगडफूल आहे. हे जे काही कॉम्बिनेशन आहे लायकेनचं हे दोन महत्वाच्या ऑर्गॅनिझम पासून आहे. दॅट इज म्युच्युअलिस्टिक रिलेशनशिप बिटवीन फंगस अँड फोटोसिंथेटिक अल्गी और सायनोबॅक्टेरिया. सायनोबॅक्टेरिया दॅट इज ब्ल्यू ग्रीन अल्गी. फंगस जे काही आहे बुरशी ज्याने जे ऑर्गॅनिझम आहे ते प्लांट्सला अल्गीला शेवाळला काय देत असतात तर मॉइस्चर देत असतात आणि अल्गीपासून या फंगसला फूड मिळत असतं. अशा पद्धतीने दोघंही ऑर्गॅनिझम हे बेनिफिटेड असतात एकमेकांपासून. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट, द मोस्ट स्पेक्टॅक्युलर अँड इव्होल्युशनरी फॅसिनेटिंग एक्झाम्पल ऑफ म्युच्युअलिझम आर फाउंड इन अ प्लांट ॲनिमल रिलेशनशिप. प्लांट आणि ॲनिमल हे दोघंही घटक एकमेकांशी कोरिलेटेड आहे आणि दोघांनाही एकमेकांपासून फायदा आहे. प्लांट्स नीड द हेल्प ऑफ ॲनिमल फॉर पॉलिनेटिंग देअर फ्लावर अँड डिस्पर्सिंग देअर सीड. म्हणजे जे काही वनस्पती आहे त्यांचे जे काही फ्लावर आणि त्यानंतर फ्लावरमध्ये असणारे जे पॉलिनेटिंग सबस्टन्सेस असतात तर ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी त्याचबरोबर जे काही बिया असतात या मायग्रेशन करण्यासाठी ॲनिमलची हेल्प आवश्यक असते. ॲनिमल्स ऑब्विसली हॅव टू बी रिवॉर्डेड इन द फॉर्म ऑफ पोलन अँड नेक्टर फॉर पॉलिनेटर अँड ज्युसी अँड न्यूट्रिशियस फ्रूट फॉर द सीड डिस्पर्सल. आणि वनस्पतींना असं त्यांची जनरेशन पुढे फॉरवर्ड करण्यासाठी प्राण्यांची गरज असते. तर प्राण्यांना काय फायदा होतो तर त्यांना हे जे काही फुलं असतात या फुलांमधला जो काही फ्लावरी ज्यूस असतो तर तो मिळतो. त्याचबरोबर जे काही फ्रूट्स असतात न्यूट्रिशियस ते खायला मिळतात आणि ज्या बिया असतात हे त्यांच्या विष्ठेतून एक्सक्रीटामधनं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ट्रान्सफर होत असतात. कॉम्पिटिशन, या अगोदर म्युच्युअलिझम मध्ये आपण बघितलं की ही जी काही रिलेशनशिप आहे याच्यामध्ये दोघंही स्पेसिसला फायदा होत असतो. म्हणजे ही ऑब्लिगेटरी आणि इंटरडिपेंडंट इंटरॅक्शन आहे. तर कॉम्पिटिशन ही अशी इंटरॅक्शन आहे की ज्याच्यामध्ये ज्या काही बोथ स्पेसिस असतात यांना काय होतो लॉस होतो. त्याच्यानंतर कारण स्पर्धा असते आणि स्पर्धा आहे म्हणजे दोघांनाही काय होईल स्पर्धेमध्ये नुकसान होतं. टोटली अनरिलेटेड स्पेसिस मे कॉम्पिट फॉर द सेम रिसोर्सेस एक्झाम्पल इन शॅडो क्रीक ऑन द वेस्ट कोस्ट ऑफ मुंबई व्हिजिटिंग फ्लेमिंगोज अँड रेसिडेंट फिश कॉम्पिट फॉर देअर कॉमन फूड द झू प्लँक्टॉन. बघा याच्यामध्ये काय सांगितलंय की जे फ्लेमिंगो पक्षी आहेत तर हे जो काही वेस्ट कोस्ट ऑफ मुंबई आहे तर तिथे व्हिजिट देतात मायग्रेशन करून येतात आणि तेथे अगोदरच प्रेझेंट असणारे स्थायिक जे फिश असतील तर ते त्यांच्या साध्या गरजा ज्या असतात रोजच्या की फूड असेल शेल्टर असेल तर त्यांच्यासाठी कॉम्पिटिशन करत असतात. परंतु मग काय होतं हे फ्लेमिंगोचं जे काही अन्न आहे ते फिश बनून जातात. अशा पद्धतीने दोघांनाही नुकसान होत असतं. सेकंडरीली रिसोर्सेस नीड नॉट ऑलवेज बी लिमिटिंग फॉर कॉम्पिटिशन टू ऑकर. नंतर त्याचबरोबर हे जे काही रिसोर्सेस असतात तर हे कमी असतील असं नाहीये, जास्त असले तरी सुद्धा कॉम्पिटिशन घडून येत असल्यामुळे दोघांनाही काय होतंय नुकसान होतं. इन कॉम्पिटिशन द फीडिंग इफिशियन्सी ऑफ वन स्पेसिस इज रिड्यूस
due to the interference or inhibitory presence of the other species. Even if resources, food and space are abundant, example, या स्टेटमेंटचा अर्थ असा आहे की कॉम्पिटिशन मध्ये काय सांगितलंय त्यांनी की जरी एखाद्या ठिकाणी अनुकूल फेवरेबल कंडिशन आहे तिथे फूड जास्त प्रमाणात आहे वॉटर मेटिंग पार्टनर हे सगळं जास्त मुबलक प्रमाणात असून सुद्धा काय होतं तर जे काही कॉम्पिटिटर आहे डिफरंट स्पेसिसचे तर त्यांना दोघांना फायदा होत नाही नुकसान होतं कसं तर ते एक्झाम्पलद्वारे समजावून दिलंय लेपर्ड डू नॉट हंट टू इन अ क्लोज प्रॉक्सिमिटी ऑफ लायन प्राइड म्हणजे एखादं जंगली क्षेत्र जे आहे की जेथे जंगलचा राजा जो सिंह आहे तर याच्या अंडरमध्ये ते क्षेत्र असेल तर तेथे हा जो काही लेपर्ड आहे तर चित्ता तर तो तेथे शिकार करू शकत नाही Therefore, a competition is the best defined as a process in which the fitness of one species is a significantly lower in the presence of another species. म्हणजे एखादा strong species जर त्या एरियामध्ये present असेल आणि मुबलक प्रमाणात जरी अन्न असेल तरी जो weak species असेल तर त्याला तेथील अन्न निवारा हे प्राप्त करू शकत नाही तो त्याला म्हटलं जातं कॉम्पिटिशन God's competitive exclusion principle state that two closely related species competing for the same resources cannot coexist indefinitely and the competitively inferior one will be eliminated eventually. म्हणजे कॉम्पिटिशन याच्यामध्ये गॉड्सचा जो काही कॉम्पिटेटिव्ह एक्सक्लुजन प्रिन्सिपल तत्व त्याने जे मांडलेलं आहे त्याच्यानुसार तर दोन स्पेसिस मध्ये जर कॉम्पिटिशन असेल तर जो वीकर वन असेल तो बऱ्याच वेळेस मरून पडतो वन सच मेकॅनिझम इज रिसोर्स पार्टिशनिंग म्हणजे असं मेकॅनिझम जे आहे ज्याच्यामध्ये काय तर जे काही रिसोर्सेस आहे तर ते विभागून घेतले तर त्याच्यामुळे थोडाफार फायदा होऊ शकतो इफ टू स्पेसिस कॉम्पीट फॉर द सेम रिसोर्सेस एका पर्टिक्युलर फूडसाठी जर स्पर्धा असेल दोन स्पेसिसमध्ये तर ते कशा पद्धतीने अवॉइड करू शकतं कॉम्पिटिशन बाय चूजिंग डिफरंट टाइम्स फॉर द फिडिंग म्हणजे त्यांची खाण्याची वेळ जर बदलवली त्या दोघही स्पेसिसने ठरवून घेतलं तर त्याच्यामुळे कॉम्पिटिशन अवॉइड टाळता येऊ शकते द थर्ड इंटरॅक्शन इज पॅरासिटिझम पॅरासिटिझम हॅज इव्हॉल्व्ड इन सो मेनी टॅक्झोनॉमिक ग्रुप फ्रॉम प्लांट टू हायर व्हर्टेब्रेट्स म्हणजे हे पॅरासिटिझम जे आहे तर हे फेनॉमिनॉन इव्हॉल्व्ह झालेली उत्क्रांती झालेली आहे याच्यामध्ये खूप कारण हे प्लांट्स पासून तर हायर व्हर्टेब्रेट पर्यंत पॅरासिटिझम ही फेनॉमिनॉन दिसून येते मेनी पॅरासाइट हॅव इव्हॉल्व्ह टू बी होस्ट स्पेसिफिक दे कॅन पॅरासिटाइज ओनली अ सिंगल स्पेसिस ऑफ होस्ट इन सच अ वे दॅट बोथ होस्ट अँड पॅरासाइट टेंड टू को इव्हॉल्व्ह अगेन्स्ट इच अदर बघा त्यांनी काय सांगितलंय की हे जे काही भरपूर पॅरासाइट असतात तर हे होस्ट स्पेसिफिक असतात म्हणजे होस्ट मध्ये राहत असतात आणि त्याच्यामुळे काय होतंय की होस्ट आणि त्याच्या आत किंवा बाहेर असणारा जो पॅरासाइट आहे दोघही सारखेच इव्हॉल्व होतात आणि जो होस्ट आहे त्याला हार्म होत असतो इन अकॉर्डन्स विथ देअर लाईफस्टाईल एन्डो पॅरासाइट इव्हॉल्व Special adaptation such as the loss of unnecessarily sense organ, presence of adhesive organ or sucker to cling on the host, loss of digestive system and high reproductive capacity. बघा त्यांनी काय सांगितलंय की जे काही पॅरासाइट असतात हे दोन प्रकारचे असतात एन्डो आणि एक्टो एन्डो दॅट इज इनसाइड द बॉडी जो होस्ट ऑर्गॅनिझम आहे त्याच्या बॉडीमध्ये जे पॅरासाइट राहतात त्यांना एन्डो पॅरासाइट म्हणतात आणि यांच्या शरीरामध्ये अडॅप्टेशन झालेले असतात म्हणजेच त्यांना जे काही सेन्स ऑर्गन आहे ज्यांची गरज नसते तर ते ऍबसेंट असतात नंतर त्याचबरोबर होस्टच्या बॉडीला त्यांना अटॅचमेंट दाखवण्यासाठी सकर किंवा अधेसिव्ह पॅड्स असतात किंवा ऑर्गन असतात कशासाठी तर त्या बॉडीला हँग होण्यासाठी किंवा क्लिंग होण्यासाठी त्याचबरोबर जर त्यांना रेडीमेड फूड मिळतंय होस्ट पासून त्याच्यामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीम ऍबसेंट असते आणि जर त्यांना भरपूर मुबलक प्रमाणात जर फूड मिळत असतं होस्ट पासून त्यामुळे त्यांची रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी ही ऑब्विसली कशी असते हाय असते
The life cycle of parasite are often complex, involving intermediate host or vector to facilitate transfer to the host. जे काही पॅरासाइट आहे तर हे पॅरासाइटचं जे लाईफ सायकल आहे ते सुद्धा अतिशय गुंतागुंतीचं असतं, कारण इंटरमिडिएट जे होस्ट असतात किंवा व्हेक्टर्स असतात तर त्यांच्या पासून हे जे काही हे इंटरमिडिएट होस्ट किंवा व्हेक्टर किंवा फॅसिलिटेड ट्रान्सफर जे काही होत असतं या होस्टपासून एका होस्टमधून दुसऱ्या होस्टमध्ये जर हा पॅरासाइट ट्रान्सफर होत असेल तर असा पॅरासाइट हा कॉम्प्लिकेटेड त्याची लाईफ सायकल दाखवत असतो. फॉर एक्झाम्पल मलेरियल पॅरासाइट जे आपण डिसीज आणि डिसऑर्डर या चॅप्टरमध्ये बघितलंय. या मलेरियल पॅरासाइट प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स नीड अ व्हेक्टर मॉस्किटो टू स्प्रेड टू अदर होस्ट. म्हणजे मॉस्किटो पासून हा कोणामध्ये ट्रान्सफर होतो, ह्युमन बिईंग मध्ये. म्हणजे याला दोन होस्टची आवश्यकता असते. मेजॉरिटी ऑफ द पॅरासाइट हार्म द होस्ट आणि भरपूर पॅरासाइट जे असतात ते डिसीज कॉजिंग एजंट असल्यामुळे जो काही होस्ट यजमान असतो त्याला भरपूर प्रमाणात ते हार्म करतात. दे रिड्यूस द सर्व्हायवल ग्रोथ अँड रिप्रोडक्शन ऑफ होस्ट. होस्टच्या या ज्या कॅपॅबिलिटी आहे जगण्याची, नंतर त्यांच्या वाढीची आणि रिप्रोडक्शन, तर ही कॅपॅबिलिटी नष्ट होण्यास कारणीभूत पॅरासाइट असतात. काही ठिकाणी तर या होस्टची डेथ सुद्धा होऊन जाते, ते मृत्यूमुखी पावतात आणि त्याच्यामुळे होस्टची जी काही पॉप्युलेशन डेन्सिटी आहे ही कालांतराने डिक्रीज होते. दे माइट रेंडर द होस्ट मोर व्हल्नरेबल टू प्रिडेशन बाय मेकिंग इट्स फिजिकली वीक. नंतर आपल्याला हे बघायचं आहे की हे जे काही होस्ट असतात तर यांचं कंटिन्युअस शोषण झाल्यामुळे त्यांची जी काही प्रजात असते ही नष्ट होण्याच्या मार्गावर येते. म्हणजेच ते दुर्मिळ होतात, एक प्रकारचं व्हल्नरेबल दुर्मिळ असं जे शिकारीचं तत्व असतं त्या पद्धतीने हे जे काही पॅरासाइट असतात तर ते होस्टची शिकार करत असतात. पॅरासाइट दॅट फीड ऑन एक्स्टर्नल सर्फेस ऑफ होस्ट ऑर्गॅनिझम कॉल्ड एज इक्टो पॅरासाइट. होस्टच्या आउटर साईड बॉडीच्या आउटर साईडला जे प्रेझेन्स असतं त्या पॅरासाइटचं त्याला इक्टो पॅरासाइट म्हणतात. द मोस्ट फॅमिलियर एक्झाम्पल ऑफ धिस ग्रुप इज लाईस, जळू ऑन अ ह्युमन अँड टिक ऑन द डॉग. म्हणजे हे जे काही कुत्र्यांच्या अंगावर ज्या काही गोचीड असतात किंवा ज्या काही ह्युमन बॉडीवर ज्या उवा असतात तर ते बेस्ट एक्झाम्पल आहे इक्टो पॅरासाइटचं. त्यानंतर कसकुटा अ पॅरासिटिक प्लांट, प्लांट मधलं कसकुटा एक्झाम्पल आहे. हे कॉमन आहे आणि हे कशावर ग्रो करतं, हेज प्लांटवर. हेज प्लांट म्हणजे काय, एका रांगेमध्ये वाढणाऱ्या श्रब लाईक प्लांट्स असतात. या रो ऑफ क्लोजली प्रेझेंट हर्ब ऑर श्रब प्लांट असतात आणि त्यांच्यावर कसकुटा म्हणजे अमरवेल ही वाढत असते. इपीफायटिक प्लांट ही इपी दॅट इज अबो, फायटा दॅट इज प्लांट. म्हणजे हेज प्लांटच्या शरीरावर बॉडीवर ही कसकुटा अमरवेल ही चढत असते आणि त्याच्यामुळे काय होतंय की या हेज प्लांट मधनं जे काही क्लोरोफिल आहे ते जास्तीत जास्त ऍब्झॉर्ब करण्याचं काम कोण करतं, कसकुटा. दॅट इज हॅज अ लॉस्ट इस्ट क्लोरोफिल अँड लुजेस इन द कोर्स ऑफ इव्होल्युशन. अमरवेल ही जी काही आहे ही हेज प्लांटवर डिपेंडंट असल्यामुळे तिच्यामध्ये क्लोरोफिल नसतं आणि पानं सुद्धा नसतात, म्हणजे बॉडी ऑर्गन नसतात. एक वायर सारखी नायलॉनची दोरी जी असते त्या नायलॉनच्या दोरीसारखी येलोइश कलरची ही कसकुटा प्लांट असते आणि ती काय करते, जे काही होस्ट प्लांट आहे म्हणजेच हेज प्लांट त्यांच्यातलं न्यूट्रिशन हे सप करत असते आणि कालांतराने ज्या हेज प्लांट असतात त्या विकन होतात आणि डाय सुद्धा होऊ शकतात. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक बघायचा आहे आपल्याला ब्रूड पॅरासिटिझम. इन बर्ड अ फॅसिनेटिंग एक्झाम्पल इन विच द पॅरासिटिक बर्ड लेज इट्स एग इन द नेस्ट ऑफ इट्स होस्ट बर्ड and let the host bird incubate them. बघा या पॅरासिटिझम मध्ये वेगळीच टेक्निक आहे. याच्यामध्ये काय होतं की जो काही पॅरासिटिक बर्ड असतो त्याची अंडी जी आहे ती जो काही होस्ट बर्ड आहे त्याच्या घरट्यामध्ये घालत असतो आणि फायदा असा होतो की जो होस्ट बर्ड आहे तो त्याच्या अंड्यांसोबत पॅरासिटिक बर्डचे जे अंडे आहे त्यांना सुद्धा उगवायचं काम करतो. ड्युरिंग द कोर्स ऑफ इव्होल्युशन कालांतराने उत्क्रांती जशी होत गेली eggs of the parasitic bird have evolved to resemble the host egg in a size and color to reduce the chances of the host bird detecting the foreign egg
एंड इजेक्टिंग देम फ्रॉम द नेस्ट. जशी जशी उत्क्रांती होत गेली तस तस हे जे काही पॅरासिटिक बर्डचे एग असतात हे अगदी सिमिलर कोणासारखे दिसतात, होस्ट बर्डचे एग सारखे दिसायला लागतात. म्हणजे ते कशाच्या बाबतीत, तर त्या अंड्यांची साईज ही होस्ट बर्ड सारखीच असते, कलर सुद्धा तसाच असतो, आणि त्याच्यामुळे होस्ट बर्ड आपले अंडे आणि पॅरासिटिक बर्डचे अंडे हे डिफरन्शिएट करू शकत नाहीतर तो त्या पॅरासिटिक बर्डच्या अंड्यांना त्याने त्या घरट्यातून काढून फेकून दिलं असतं, परंतु असं घडत नाही. एग्स ऑफ द पॅरासिटिक बर्ड, एक्झाम्पल दिलेलं आहे की पॅरासिटिक बर्ड एशियन कोयल जी आहे ती काय करते, हॅच करते बिफोर दॅट ऑफ इट्स होस्ट कॉमन इंडियन क्रो. हे एक बेस्ट एक्झाम्पल ब्रूट पॅरासिटींचं दिलेलं आहे. आता पुढचा टॉपिक बघायचा आहे इंटरॅक्शन किंवा इंटर जे काही ऍक्शन आहे पॉप्युलेशन इंटरॅक्शन मधला पुढचा टॉपिक प्रिडेशन. मग प्रिडेशन म्हणजे काय, शिकार. When we think of predator and prey, most probably it is the tiger and the deer that readily come to our mind. But a sparrow eating any seed is no less a predator. Predation, शिकार. मग आता ही शिकार जर शब्द आपण घेतला तर आपल्या डोक्यामध्ये पहिला विचार कशाचा येतो की टायगर आणि डियर या दोघांमध्ये जे काही रिलेशनशिप आहे शिकारी आणि शिकार ते आपल्याला लवकर कळतं. परंतु त्याच पद्धतीने ज्या चिमण्या असतात किंवा बर्ड्स असतात तर हे काय करतात, तर जे काही वेगवेगळ्या झाडांवरचे फ्रुट्स असतात त्याच्यातले जे सीड्स आहे ते सुद्धा ईट करतात. एक प्रकारचं ते काय झालं, शिकारच झाली. ऑल्दो ग्रेझर आर ॲनिमल इटिंग प्लांट. बघा, जे गुरंढोरं असतात तर ते प्लांट्सवर अन्नासाठी ते डिपेंड असतात आणि ते काय करतात, प्लांट्सला खाऊन टाकतात. म्हणजे हे एक प्रकारचं काय झालंय, शिकारच झालंय, ज्यांना आपण शाकाहारी प्राणी म्हणतो. म्हणजेच ते काय करतात, शाकाहार करतात, प्लांट्स खाऊन टाकतात. दे आर नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द प्रिडेटर. म्हणजे हे सुद्धा कशात इन्क्लूड होतात, शिकारींमध्ये. प्रिडेटर प्ले मॅनी इम्पॉर्टंट रोल, दे कीप प्रे पॉप्युलेशन अंडर कंट्रोल. फायदा असा होतो की शिकारीमुळे शिकारची जी काही संख्या असते ही नियंत्रित केली जाते. विदाउट देम प्रे स्पेसीज वुड रीच व्हेरी हाय पॉप्युलेशन डेन्सिटी अँड कॉज इकोसिस्टीम इनस्टॅबिलिटी. बघा, जर शिकारी नसते तर शिकार जे आहे त्यांची संख्या भरपूर झपाट्याने वाढली असती आणि त्याच्यामुळे जी परिसंस्था आहे ती अस्थिर झाली असती. याचं बेस्ट एक्झाम्पल बघायचं असलं, इन द प्रेझेन्स ऑफ फ्रॉग लोकस्ट इन्क्रीजेस इन डेन्सिटी. इन अ ऍबसेन्स ऑफ फ्रॉग लोकस्ट इन्क्रीजेस इन डेन्सिटी अँड डिस्ट्रॉय लार्ज ट्रॅक ऑफ ॲग्रिकल्चरल लँड. जर बेडूक नसते तर लोकस्ट म्हणजे तोडधाड, ज्याला नागतोडे सुद्धा म्हटलं जातं, जे खूप संख्येने
शकतील, शिकारींपासून वाचू शकतील. बेटर कॉम्युफ्लेज फॉर कन्सीलमेंट, फास्टर स्पीड फॉर एस्केप आर फॉर द प्रे अँड प्रिडेटर हॅज टू काउंटर दीज बाय इट्स ओन मीन्स. सम स्पेसीज ऑफ इन्सेक्ट अँड फ्रॉग आर क्रिप्टिकली कलर्ड कॉम्युफ्लेज टू अवॉइड बीइंग डिटेक्टेड इझिली. आता या अगोदरच बघितलं की स्वतःचा बचाव करण्यासाठी काही ज्या स्पेसीज असतात त्या कॉम्युफ्लेज म्हणजे छलावा किंवा छलावरण निर्माण करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्वतःचा कलर बदलवणे, त्याच्यानंतर दडून राहणे, किंवा जे वातावरण आहे त्या वातावरणाशी मिळता जुळता कलर स्वतःमध्ये धारण करणे, जेणेकरून जे शिकारी आहे त्यांना इझिली ते आयडेंटिफाय होत नाही. द मोनार्च बटरफ्लाय इज हायली डिस्ट्रॅक्टफुल टू इट्स प्रिडेटर बर्ड्स बिकॉज फॉर अ स्पेशल केमिकल प्रेझेंट इन इट्स बॉडी. आता मोनार्क बटरफ्लाय जी आहे, फुलपाखराचा एक प्रकार आहे की जो त्याच्या प्रिडेटरसाठी खूप अतिशय प्रमाणात त्रासदायक आहे. म्हणजे त्या शिकारीला खूप त्रास देणारा हा प्रे आहे, शिकार आहे. मग ते कशा पद्धतीने, तर जेव्हा ही बटरफ्लाय तिचं कॅटरपिलर ही स्टेज असते तिच्यामध्ये, तेव्हा तिच्या शरीरामध्ये केमिकल तयार होत असतं. कारण ती जी कॅटरपिलर स्टेज असते तेव्हा ती काय करते, जे पॉइझनस वीड आहे म्हणजे विषारी गवत आहे त्याला जास्तीत जास्त खाते. त्याच्यामुळे ते केमिकल त्याच्या शरीरात स्टोअर होतं आणि ऑब्व्हियसली ते केमिकल काय करतं, त्याचं संरक्षण घडवून आणतं. फॉर एक्झाम्पल जेव्हा बर्ड्स या कॅटरपिलरला किंवा त्या बटरफ्लायला खातात तेव्हा कालांतराने ते मरण पावतात किंवा त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती पूर्णपणे पॉइझनस होऊन जाते. फॉर प्लांट हर्बिवोर्स आर द प्रिडेटर. मग याच्यामध्ये आपल्याला बघायचंय की जे प्राणी शक्यतो हर्बिवोर्स म्हणजे शाकाहारी प्राणी जे वनस्पतींना खाऊन टाकतात, मग ते प्राणी ऍज अ प्रिडेटर असतात त्या प्लांटसाठी. प्लांट्स देअरफोर हॅव इव्हॉल्व व्हरायटी ऑफ मॉर्फॉलॉजिकल अँड केमिकल डिफेन्सेस अगेन्स्ट हर्बिवोर. मग या गुराढोरांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी वनस्पती त्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात त्यांच्या शेप साईज किंवा त्यांच्या शरीरामध्ये असणारं केमिकल यामध्ये बदल घडवून आणतात. त्याचे बेस्ट एक्झाम्पल आपण खाली बघूया. थॉर्न, थॉर्न म्हणजे काय, काटे. ॲकेशिया किंवा कॅक्टस हे जे काही वनस्पती आहे तर या स्वतःमध्ये बदल घडवून आणतात. कशा पद्धतीने, तर त्यांचे पानं जे आहे ते रिड्यूस करतात आणि काही जे लीफ असतात ते कन्व्हर्टेड इंटू थॉर्न ऑर स्पाइन. मेनी प्लांट प्रोड्यूस अँड स्टोअर केमिकल दॅट मेक द हर्बिवोर सिक. भरपूर असे वनस्पती आहे की ज्यांच्या शरीरामध्ये विषारी द्रव्य असतं आणि ज्याच्यामुळे हे गुरढोरं अशा झाडांना जर खायला गेले तर ते आजारी पडतात. When chemical produce are eaten, they inhibit feeding or digestion of predator or disturb reproduction or even killing. आणि असं केमिकल जर त्या गुराढोरांच्या खाण्यात आलं तर बऱ्याच वेळेस त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम लॉस होते किंवा डिस्टर्ब होते आणि त्यांचा रिप्रोडक्शन रेट सुद्धा कमी होऊन जातो. काही प्राणी तर मृत्यूमुखी सुद्धा पडतात. कॅलोट्रॉपिस म्हणजे रुईचं झाड. ग्रोईंग ऑन ॲबेडॉन फील्ड म्हणजे जे काही सोडलेलं क्षेत्र असतं अशा ठिकाणी रुईचे झाडं उगवलेले असतात. परंतु आपल्याला असं दिसून येतं की रुईच्या झाडाजवळ कोणताही प्राणी हा भटकत नाही, कारण रुईचं झाड कोणताच प्राणी खात नाही. त्याच्यामध्ये पॉइझनस कार्डियक ग्लायकोसाइड असतं आणि त्याच्यामुळे ते कोणाला, तर या गुराढोरांना अतिशय पॉइझनस केमिकल म्हणून ऍक्ट होत असतं. अ वाईड व्हरायटी ऑफ केमिकल सबस्टन्सेस दॅट वी एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम प्लांट ऑन अ कमर्शियल स्केल. तर हे जे काही केमिकल एक्स्ट्रॅक्ट होतं या प्लांट्स पासून, तर बऱ्याच वेळेस आपण व्यापारी तत्वावर त्यांचा उपयोग करत असतो ॲज अ मेडिसिनल पर्पजसाठी. फॉर एक्झाम्पल निकोटीन, कॅफिन, क्युनिन, स्ट्रिचनिंग, ओपियम अशासारखे हे सेकंडरी मेटाबोलाइज तयार होतात आणि ते वनस्पतींसाठी डिफेन्स प्रोसेस म्हणून ऍक्ट करत असतात. या ग्रॅझर्स किंवा ब्राउझरच्या ब्राउझर्स यांच्यासाठी, परंतु आपल्यासाठी ते फायदेशीर असतं ह्युमन बिईंगसाठी. त्याच्यानंतर आपल्याला शेवटची टर्म बघायची आहे, कॉमेन्सॅलिझम.
This is the interaction in which one species benefit and the other is neither harm nor benefited. म्हणजे या इंटरॅक्शन मध्ये जी काही एक स्पेसिस आहे तिला फायदा होतो आणि जी काही दुसरी स्पेसिस आहे तिला फायदाही होत नाही आणि तोटाही होत नाही. त्याचं एक्झाम्पल ऑर्किड. आता ऑर्चिड किंवा ऑर्किड म्हणतात काही जण, तर हे वेलासारखा प्रकार आहे, ऑर्नामेंटल प्लांट आहे, इपिफाइट आहे म्हणजे ग्रोईंग ऑन द अदर प्लांट्स. इपी दॅट इज अबो, फायटा दॅट इज प्लांट्स. ज्या अदर प्लांट्स आहे त्यांच्यावर हे अवलंबून असतं किंवा त्यांच्या सहाय्याने हे सपोर्टिव्ह पर्पजने वरवर जात असतं. ऑन अ ब्रँच ऑफ मँगो ट्री, म्हणजे बघा आंब्याच्या झाडावर हे जे काही ऑर्किड ट्री असतं, तर या आंब्याच्या झाडाला त्याचा काही एक फायदा नसतो, परंतु ऑर्किडला काय होतं, सपोर्ट मिळतो. म्हणजे एकाला फायदा दुसऱ्याला काही एक परिणाम होत नाही. द कॅटल इग्रेड अँड ग्रेझिंग कॅटल इन अ क्लोज प्री असोसिएशन. म्हणजे आता दुसरं एक्झाम्पल दिलंय त्यांनी, कॅटल इग्रेड, एका जातीचा बगडा आहे हा, हा जे काही गुरढोरं आहे तर त्यांच्या शरीरावर बसलेला असतो किंवा त्यांच्या सोबत फिरत असतो. त्या कशामुळे, तर जसं जसं ते गुरढोरं त्या गवतामध्ये चरत असतात, तर तेव्हा त्या गवतामध्ये असणारे जे काही इन्सेक्ट असतील ते इन्सेक्ट उडून दुसऱ्या ठिकाणी जातात. मग ते उडतात तेव्हा हा जो काही कॅटल इग्रेड असतो हा इझिली त्या इन्सेक्टला कॅचअप करतो आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा होतो, पण गुरढोरांना त्याचा काही एक फायदा होत नाही. दॅट इज अ क्लासिक एक्झाम्पल ऑफ कॉमेन्सॅलिझम. कॅटल इग्रेड ऑलवेज फोरेज क्लोज टू कॅटल. ॲज अ कॅटल मूव दे फ्लश आउट इन्सेक्ट दॅट माईट बी डिफिकल्ट फॉर द इग्रेड टू फाइंड अँड कॅच. आणि अनदर एक्झाम्पल जर बघायचं असेल अजून आपल्याला, तर सी ॲनिमोन आणि स्टिंगिंग टेंटॅकल्स. सी ॲनिमोल आणि क्लाउन फिश जो काही आहे, सी ॲनिमोन आणि क्लोन फिश या दोघांमधली इंटरॅक्शन ही सुद्धा बेस्ट एक्झाम्पल आहे कॉमेन्सॅलिझमचं. कारण सी ॲनिमोल जे आहे त्यांना स्टिंगिंग टेंटॅकल्स असतात आणि हा जो काही क्लोन फिश असतो हा काय करतो, त्याच्या शरीराच्या सोबत राहत असतो, त्याच्या शरीरावर राहत असतो आणि कुठून, तर स्टिंगिंग टेंटॅकल जे असतात त्याच्यापासून तो दूर राहत असतो. आणि त्याचा फायदा काय होतो की हा जो काही ॲनिमोन आहे, तर हा ॲनिमोन सी ॲनिमोन ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी क्लोन फिश हा वाहून नेला जातो. म्हणजेच काय, तर बघा द फिश गेट प्रोटेक्टेड फ्रॉम प्रिडेटर विच स्टे अवे फ्रॉम द स्टिंगिंग टेंटॅकल. द ॲनिमोल डज नॉट अपियर टू डिराईव्ह एनी बेनिफिट बाय होस्टिंग द क्लोन फिश. म्हणजे सी ॲनिमोनला काहीच फायदा नसतो, परंतु क्लोन फिशला फायदा असतो. अशा पद्धतीने आपण आज वेगवेगळ्या प्रकारे जे काही पॉइंट बघितले या धड्यातले ते व्यवस्थित अभ्यासायचे. अशा पद्धतीने पूर्ण चॅप्टर हे झालेलं आहे. धन्यवाद.